अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज वाढत्या महागाई संदर्भात शासनाचा निषेध करण्यात आला। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांच्या कुटुंबावर बीजेपी सरकारने सूडबुद्धीने ईडीची चौकशी लावली असल्याचा आरोप करत बीजेपी सरकारचा निषेध व्यक्त करून निषेधाचे निवेदन जामनेर तालुक्याचे तहसीलदार अरुण शेवाळे यांना देण्यात आले। यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, तर या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा हमारे साथ तुम्हारे बड़ा हम तुम्हारे साथ हैं। ईडी झाली ईडी झाली ईडी झाली इंधन दरवाजीचा इंधन दरवाजीचा मोदी सरकारचा आज जामनेर येथे आम्ही केंद्र शासनाचा निषेध नोंदवण्यासाठी इथं आज सगळे राष्ट्रवादीचे महिला व पुरुष पदाधिकारी जमलेले आहोत। खरं तर केंद्र सरकारला लाज वाटली पाहिजे की ऐन आता दिवाळीच्या सणासुदीचे दिवस आलेत, हाताचे 2 वर्षापासून कोरोनामुळे आर्थिक मंदीमुळे सगळं संकटात असताना त्यांनी महागाई खूप प्रमाणे वाढवलेली आहे। परवाच गॅसचे भाव हे 15 रुपयांनी वाढले आहे, पेट्रोल डिझेलचे भावही गगनाने वाढले आहेत। एवढंच नाही तर घरगुती किराणा मालसुद्धा हा महाग झालेला आहे। हाताधंद्याला काम नसल्यामुळे बेरोजगारांनी जायचं कुठे, खायचं काय, राहायचं कसं, हा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे। आजच्या दिनाचे स्वप्न दाखवून जे मोदी सरकार सत्तेत बसलेलं आहे त्यांनी कुठेतरी जागं व्हावं, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील त्यांनी ते सोडवावेत, आणि जे व्यापारी बंधू भाव असतील, जे अडाणी अंबानी आहेत त्यांचंच सरकार चाललेलं आहे। मोठ्या मोठ्या ज्या योजना असतील त्या फक्त त्यांच्यासाठी आहे। सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यांना मोदी सरकारला वेळ नाही आहे, आणि त्यांचे प्रश्न ऐकून घेणं सोडवणं हे कुठंतरी आमच्या राष्ट्रवादी परिवाराला किंवा महाआघाडी सरकारला हे रुचत नाही आहे। त्याच प्रकारे आमच्या जे अजितदादा आहेत त्यांच्यावर असतील, नवा जे हसन मुश्रीफ साहेब आहेत, आमचे खडसे साहेब आहेत, यांच्यावर विनाकारण ईडीचं प्रकरण लावून हे कुठंतरी दाबण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यांना कुठंतरी राष्ट्रवादी काँग्रेस किंवा ह्या सरकारबद्दल भीती वाटते, मला असं वाटतंय, त्यामुळेच हे ईडीचं प्रकरण आमच्या मागे लावण्याचा प्रयत्न करत आहेत। आता अजितदादांच्या बहिणीचा राजकारणाशी काही संबंध नसताना त्यांनी जी चौकशी लावली आहे ती फार चुकीची आहे, आणि त्यांचा निषेध नोंदवण्यासाठीच आम्ही राष्ट्रवादी पक्षाचे सर्व कार्यकर्ते इथे जमलेलो आहोत। आणि सर्वजण इथे आम्ही निषेध नोंदून आता तहसील साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। केंद्र सरकारने आताही कुठेतरी दखल घ्यावी, आपल्या भाजप सरकारला कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न करावा, याद्वारे मी हे सांगू इच्छिते। आज आम्ही राष्ट्रवादीच्या वंदनाताई जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली जे महाराष्ट्रात केंद्र सरकार अनुचित प्रकार म्हणा किंवा व खालच्या थराचा प्रकार म्हणा अशा पद्धतीनं राजकारण करत आहे। आज या 2-4 दिवसामध्ये परवाच्या दिवशीच अजितदादांच्या कुटुंबावर जे नातेवाईक असतील त्यांच्या वर ईडीच्या धाडा टाकण्यात आल्या। केंद्र सरकारनं हे चुकीचं करतं आहे हे लक्षात येऊनसुद्धा चुकीचं ते वागतायत हे सगळं सगळ्यांनी कार्यकर्त्यांनी आमच्या या महाराष्ट्रातल्या जनतेला जाणीव आहे। कारण अजितदादांच्या बहीण ताईंनी सांगितलं की अजितदादांच्या बहिणी यांचं राजकारणाशी सुतोवात कुठलाही
संबंध नाही तरी सुद्धा त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न हे सगळे केंद्र सरकार मधले सगळे लोक करतायत। कारण केंद्र सरकार हे जो माणूस आज आपल्या महाराष्ट्राचा जाणता राजा पवार साहेब आहेत आणि त्यांच्या घराण्याशी ते खेटतात। ताईंनी आणि दादांनी आपण पेपरमध्ये वाचलं आहे की चांगल्या प्रकारे किती ठोस प्रकारे उत्तर ते देतायत आणि त्यांना तिडीच्या लोकांना सुद्धा ते पाहुणे म्हणून उचारून त्यांचा सत्कार करतायत आणि त्यांना सगळ्या सर्व प्रकारची मदत करतायत। त्याचं कारण हेच आहे की ते कुठल्याही प्रकरणामध्ये अटकलेले नाहीत। कारण त्यांनी ते कुठल्याही प्रकारची करचोरी हे त्यांच्या जीवनात त्यांनी केलेली नाही, परंतु केंद्र सरकारला अशा या चांगल्या कुटुंबाला आणि जो महाराष्ट्राला आधार देणारे कुटुंब आहेत अशा कुटुंबांना केंद्र सरकार ईडीच्या मार्फत त्यांना बेजार करत आहेत। परंतु असो, केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी मुळीच नाही। कारण शेतकरी हा देशाचा कणा म्हटला जातो आणि त्या शेतकऱ्यालाच इतक्या मोठ्या त्रासातून जावं लागतंय की तो शेतकरी मोदी सरकार आल्यापासनं त्याला कुठल्याही प्रकारची मदत नाही। खतावरच्या सबसिड्या काढल्या असतील, हमी भाव देत नाहीत, सरकारच्या खरेद्या नाहीत, पैसे मालाचे पाठवत नाहीत, अशा प्रकारे शेतकऱ्यांचा पाठीचा कणा म्हणून त्यांचाच पाठीचा कणा मोडायचा म्हणजेच शेतकऱ्यांचे दुर्दशा करायची या सरकारचं हे एक धोरण आहे। परंतु असो, शेतकरी हा मजबूत शेतकरी राजा आहे, तो देशाचा पोशिंदा आहे, तो देशाला कशाही प्रकारे पोसणारच आहे। परमेश्वरानं त्याच्यावर कितीही संकटं आणली तरी शेतकरी हा संकटांना सामोरा जाणारा शेतकरी आपल्या देशातला आहे। हे केंद्र सरकारला जाण असली पाहिजे की शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे आणि शेतकरी मजबूत झाला तर देश मजबूत होईल हे जाणीव ह्या भाजप सरकारला मुळीच नाही। जे शेतकऱ्यांना की दुर्दशा ते करण्याच्या फेऱ्यात आहेत। परंतु असो, आपण सगळेच आज वंदनाताईंच्या जिल्हाध्यक्षांच्या महिला जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आपण आज हा मोर्चा घेतला आणि आपण तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं की ह्या केंद्र सरकारला आपल्या शासनाच्या मार्फत जाग आणा आणि त्यांना या शेतकऱ्यांना आणि जे चांगले कुटुंब आहेत त्यांना त्रास देऊ नये हीच आम्ही या निवेदनामार्फत आणि या मोर्चामार्फत आज आम्ही त्यांना विनंती केली आहे। असो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने, महिला संघटनेच्या वतीने आदरणीय महाराष्ट्राचे लाडके नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्यामागे या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने त्यांना बदनाम करण्याचे कटकारस्थान रचलं, त्यांच्या नातेवाईकावरती त्यांच्यावरती हितपुरस्कर ज्या धाडी टाकण्यात आल्या त्याचा निषेध नोंदण्यासाठी आज या ठिकाणी मी सर्व पदाधिकारी उपस्थित झालेलो आहोत। मित्रांनो, यानिमित्तानं मला सांगावंसं वाटतं, या भारतीय जनता पार्टीच्या सरकारला आता कडून चुकलेलं केंद्र सरकारला की या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेनेचं जे आघाडी सरकार आहे हे दिवसेंदिवस अतिशय मजबूत होत चाललेलं आहे। यानंतर त्यांना हे कळतंय की आपल्या भारतीय जनता पार्टीची जी फळी महाराष्ट्राचे जे आमदार आहेत हे कुठेतरी आपल्या पक्षापासून दूर जाण्याची शक्यता आहे। बरेचसे आमदार हे राष्ट्रवादी संपर्कात आहे, कोणी सेनेच्या संपर्कात आहे, कोणी काँग्रेस संपर्कात आहे, म्हणून आपला पक्ष हा खाली होऊन जाईल, आपला पक्ष हा नेस्तनाबूत होईल म्हणून स्वतःला वाचवण्यासाठी या ठिकाणी या महाराष्ट्राचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब जे आमचे लाडके नेते आहेत त्यांना बदनाम करण्यासाठी म्हणजे इतर आमदारावरती कुठे दबाव येईल, इतर आमदार आपलं सोडून जाणार नाही अशी केविलवाणी परिस्थिती या पक्षात झालेली आहेत। ते त्यांना या ठिकाणी जाग आणण्यासाठी, त्यांना धडा शिकवण्यासाठी जर तुम्ही असं यानंतर जर आमच्या नेत्यांना बदनाम करस्थान केलं तर या भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना आणि या विरोधी पक्षनेत्यांना या ठिकाणी महाराष्ट्रात आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही हे सांगण्यासाठी या ठिकाणी आम्ही सगळे जमलेलो आहोत। त्यानंतर या देशामध्ये आपण जर बघितलं महागाई अतिशय गगनाला भिडलेली आहे। पेट्रोल असेल, गॅस असेल, डिझेल असेल याचे भाव दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत। या मोदी सरकारला याची कुठली खंत नाही, मोठे मोठे भाषणं करायचे, मोठी मोठी आश्वासनं द्यायची याच्या पलीकडे मोदी सरकार कुठलं काम करताना आपलं दिसत नाही आहे। म्हणून आज आपण जर बघितलं या भाववाढीमुळे, गॅसमुळे म्हणा किंवा पेट्रोल डिझेलमुळे म्हणा, सर्व जीवनावश्यक वस्तूचे भाव वाढत चाललेले आहेत, सर्वसामान्य माणूस असे होरपळला जातो आहेत
म्हणून त्यांना एक जा विचारण्यासाठी जर त्यांनी हे भावात कमी नाही केले तर दिवसेंदिवस शेतकऱ्यांना किंवा सर्वसामान्य माणसाला जगणं मुश्किल होईल, म्हणून त्यांनी त्वरित भाव कमी करावे ही विनंती करण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सन्मान्य महिलांच्या जिल्हाध्यक्षा वंदनाताई चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आज जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस आणि सर्व सेलच्या मुख्य पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या पाचवी मोदी सरकार निषेध करण्यासाठी आपण सर्वजण इथे एकत्र जमलेलो आहोत. निरो रोम जळता सन्ना फिडल वाजवत होता असं आपण ऐकलेलं आहे, परंतु भारतामध्ये सुद्धा तीच परिस्थिती चालू आहे की एकीकडे शेतकऱ्यांचं आंदोलन चालू असताना त्या शेतकऱ्यांना या देशाचा कृषीमंत्री त्याचा मुलगा चिरडून ठार मारतो आणि त्या ठार मेलेल्या शेतकऱ्यांच्या भेटीसाठी आपल्या देशाचे पंतप्रधान 2 मिनिटाचा 6 मिनिटाचा वेळसुद्धा काढू शकत नाही आणि म्हणून या देशात चाललं आहे काय. या दृष्टीनं आपल्या देशाचे सर्वोच्च नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी सुद्धा मोठी खंत व्यक्त केलेली आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये चालू असलेलं दडपशाहीचं राजकारण, वाढणारे भाव या संदर्भामध्ये महिला राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा अडल्ट बॉडी असेल, आम्ही सर्वजण वेडवेडी आंदोलनं करत असतो आणि त्याच आंदोलनाचा एक भाग म्हणून मगाशीच महाराष्ट्रामध्ये ईडी आणि ज्या स्वायत्त संस्था आहेत ज्यात पारदर्शकप्रमाणे त्यांनी काम केलं पाहिजे, त्यांना पारदर्शकप्रमाणे काम न करता केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या तालावर नाचून येथील लोकशाही मानणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना या आघाडी सरकारमधल्या मुख्य नेत्यांना लक्ष्य करून त्यांच्यावर काय कारवाई करण्याचं षड्यंत्र या राज्य सरकारच्या माध्यमातून होत आहे आणि म्हणून त्याचा सर्व दृष्टिकोनामधून इथे निषेध व्यक्त करण्यासाठी आज आपण सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला सदस्य असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते असतील, या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आज आपण त्यांचा इथे निषेध व्यक्त करत आहोत. या निषेधामधून त्यांनी हे समजून घ्यावं की देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि सर्वीकडेच या सरकारच्या विरोधामध्ये असंतोष आहे आणि या असंतोषाची दार अजून यापुढे तीव्र होत जाईल आणि म्हणून सरकारने कुठेतरी भानावर यावं आणि या देशाची लोकशाही सुरळीत चालू द्यावी एवढीच विनंती या निषेधाच्या निमित्तानं आम्ही करतो आणि सरकारचा पुन्हा एकदा त्रिवार निषेध करतो. धन्यवाद. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.